आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2024 देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. चंद्रशेखर बावनकुळे यांचा भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांसह संकल्प. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सीएम पदासंदर्भात निर्णय होईल. युतीमध्ये विसंवाद होईल अशी विधानं कुणी करू नये. बावनकुळे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या व्हिडिओवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मोदी लाटेमुळे भाजपनं 2014 शिवसेनेची साथ सोडली होती. पुन्हा भाजपची लाट आली तर गद्दारांचं काय होणार. अब तेरा क्या होगा कालिया राऊतांचा शिंदे आणि अजितदादां गटाला सवाल. लोकसभा निवडणुकीमध्ये बडबड करणारे मोदींच्या चरणी लीन होणार. संजय शिरसाट यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. भुजबळांचा ऐकून आमच्यावर अन्याय केल्यास जड जाईल. महाजनांनी राजकारण केल्यास फडणवीसही अडचणीत येऊ शकतील. महाजनांच्या बालेकिल्ल्यातून मनोज जरांगे यांचा इशारा. गिरीश महाजनांनी मांडलेली भूमिका योग्य. जरांगेंनी वस्तुनिष्ठ मागणी करावी. गिरीश महाजनांच्या भूमिकेला नितेश राणेंचा पाठिंबा. राज्य मागासवर्ग आयोगातील दुसऱ्या सदस्याचा तडका फडके राजीनामा. बी एस किल्लारीकर यांच्यानंतर लक्ष्मण हाकेंचा सदस्यपदाचा राजीनामा. महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे पवार आणि महाविकास आघाडीचं मॅजिक चालणार. इतर कुणाचंही मॅजिक चालणार नाही. संजय राऊतांचा विश्वास. उद्धव ठाकरेंचं मॅजिक आता मातोश्रीवर सुद्धा चालणार नाही. नितेश राणेंचा राऊतांना पलटवार. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. राज्याच्या प्रस्तावाला केंद्रानं तात्काळ परवानगी द्यावी. सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी. खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मांडला अवकाळी पावसाचा मुद्दा. केंद्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी धनंजय महाडिक यांची सभापतींकडे मागणी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोदींचं सत्ताधारी खासदारांकडून स्वागत. पंतप्रधान मोदी संसदेमध्ये येताच खासदारांकडून घोषणाबाजी. अधिवेशनानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. अजित पवार गटाला सातारा आणि अहमदनगर जिल्ह्याला प्रत्येकी एक एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. महादेवा मला मंत्री करा. शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचं महादेवाला साकडं. सर्व भाविकांनीही माझ्यासाठी प्रार्थना करा. गोगावले यांच्याकडून इच्छा व्यक्त. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. राजकोट आणि सिंधुदुर्ग किल्ला परिसरामध्ये 3400 अतिरिक्त पोलीस तैनात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चिपी विमानतळावर आगमन. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर स्वागत होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नौसेना दिनानिमित्तानं प्रत्येक गावातून एसटी फेरी ठेवण्यात आली आहे. नागरिकांसाठी 266 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यासाठी मालवण बाजारपेठ बंद. पंतप्रधानांचा ताफा मालवण बाजारपेठेतून जाणार असल्यामुळे निर्णय. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर सुनावणी. शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण आणि मेहबूब शेख सुनावणीला हजर राहणार. मनोज जरांगे यांचं गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात जंगी स्वागत. जेसीबीवरून जरांगेंवर फुलांचा वर्षाव. बुलढाण्याच्या खामगावात आज मनोज जरांगे पाटलांची सभा. सभेच्या जय्य तयारी पूर्ण. जळगावच्या जामनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत पोलिसांचं फोटो सेशन. पोलिसांना जरांगेसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. घरावर हल्ला करून जीवाचं बरं वाईट करण्याचा उद्देश होता. हल्ला झाला त्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. घरावरच्या हल्ल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप. येत्या 17 तारखेला मराठा बांधवांची अंतरवाली सराठीत बैठक. महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांची बैठक होणार. सर्व उपोषणकर्त्यांनी बैठकीला यावं जरांगेंचं आवाहन. अकोल्यामध्ये उद्या मनोज जरांगे यांच्या सभेचं आयोजन. जरांगे यांच्या सभेसाठी अकोल्यामध्ये जय्य तयारी. पादूरच्या चरण गावात 100 एकरात सभा होणार. बीडच्या परळीमध्ये उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी पूर्ण. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी. काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांचे भावी खासदार म्हणून पुण्यामध्ये बॅनर्स. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून मोहन जोशी यांचं नाव चर्चेत. मोहन जोशींवर तेलंगणमधील 7 मतदारसंघांची जबाबदारी होती. बारामती पूर्वी भाजपचा मतदारसंघ. बारामतीची जागा भाजपला मिळावी हा आमचा आग्रह. बारामती लोकसभेच्या जागेवर हर्षवर्धन पाटलांचा दावा.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची उद्या मुंबईमध्ये बैठक. इंडिया आघाडीमध्ये जाण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार. आगामी काळातील राजकीय रणनीती ठरवली जाणार. पुण्याच्या इंदापूरमध्ये दूध दरवाढीसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने उपोषण. महापुरुषाच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक घालत तहसील कार्यालयावर मोर्चा.